नमस्कार शेतकरी मित्रांनो जुलै महिन्यात सुरू झालेला आहे आणि आज चार तारीख वार मंगळवार आहे आजच्या दिवशीचे ताजे आपण दुपारचे कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर या जुलै महिन्यात कशा पद्धतीने कापसाचे बाजारभाव हे वाढतच राहणार आहे आणि दर वाढून कापूस लवकरच आठ हजाराच्या टप्प्यात येणार असल्याची बातमी आपल्याकडे आलेली आहे तर चला तर मित्रांनो सविस्तर बातमी बघूया तत्पूर्वी नक्कीच विनंती करतो शेतीविषयी एक सर्व प्रकारच्या माहितीसाठी अवश्य आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एकदा बाजारभाव बघू आजचे ताजे चालू बाजारभावामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सेली सात हजार सेलू सात हजार एकशे ऐंशी रुपयाची पावती आहे दुसरी पावती कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू सात हजार दोनशे सत्तर रुपयाची पावती त्यानंतर पुढची पावती तिसरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू सात हजार दोनशे पंचावन्न रुपयाची पावती आहे त्यानंतर मित्रांनो तसं जर विचार केला तर कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समिती सेलू पुढील पावती सात हजार दोनशे रुपये प्रति प्रतिकुंटलची त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूची पावती जास्त जास्तीत जास्तची सात हजार तीनशे रुपयाची आजची पावती आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला भाव जास्तीत जास्त मिळाला सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो वरोरा माटेली या ठिकाणी कापसाला भाव जास्तीत जास्त मिळाला आज सात हजार रुपये प्रतिक्विंटल मित्रांनो कापसाचे बाजारभाव हे वाढत आहे परभणीत कापूस दरात सुधारणा झाली मित्रांनो सेलू बाजार समितीत हजार दोनशे पन्नास ते सात हजार चारशे दहा रुपये दर झालेला आहे आता जिल्ह्यातील मानवत सेलू परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठामधील कापसाची आवक कमी झालेली आहे लिलावाद्वारे होणाऱ्या कापूस खरेदी दरात सुधारणा झाली मागील दोन दिवसात कापसाच्या दरात क्विंटल मागे दीडशे ते साडेचारशे रुपयांनी दर सुधारणा झालेली आहे सोमवारी तारीख तीन मानवत बाजार समितीत कापसाच्या एकशे दहा ते एकशे वीस गाडी आवक होती कापसाला प्रति प्रतिक्विंटल किमान सहा हजार ते कमाल सात हजार चारशे पंधरा रुपये सरासरी सात हजार तीनशे रुपये दर मिळाले सेलू बाजार समितीमध्ये कापसाला प्रति प्रतिकुंटल किमान सहा हजार दोनशे पन्नास ते कमाल सात हजार चारशे दहा रुपये तर सरासरी सात हजार तीनशे पन्नास रुपये दर, दर मिळाले परभणी बाजार समितीत कापसाला प्रति प्रतिकुंटल किमान सात हजार ते कमाल सात हजार चारशे पस्तीस रुपये तर सरासरी सात हजार चारशे रुपये दर, चार दर मिळाले मानवतमध्ये शनिवारी तारीख एक कापसाचे दोन हजार तीनशे क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान सहा हजार ते कमाल सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर सरासरी सात हजार दोनशे पन्नास रुपये मिळाले मित्रांनो शुक्रवारी तारीख तीस कापसाची सोळाशे क्विंटलची आवक होऊन प्रति क्विंटल दर किमान सहा हजार ते कमाल सात हजार एकशे नव्वद रुपये तर सरासरी सात हजार शंभर रुपये मिळाले बुधवारी तारीख सहाशे क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान सहा हजार ते कमाल सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सरासरी सहा हजार आठशे पंच्याऐंशी सा सहा हजार आठशे पंचवीस रुपये दर मिळाले गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये मा मानवतमध्ये कापसाची आवक कमी झाली दरात चढउतार सुरूच आहे किमान सहा हजार रुपयावर स्थिर आहे कमाल दर दीडशे ते चारशे रुपयाने सुधारलेला आहे म्हणजे सेलू बाजार समितीत कापसाचे भाव वाढले मित्रांनो आवक कमी होताना दिसत आहे आणि भाव वाढत दिस आहे दिसत आहे हेच चित्र सगळीकडे आहे किमान आठ हजार रुपये दराची अपेक्षा प्रत्येक शेतकरी बांधवांना आहे आणि येत्या काळामध्ये आवक जशी कमी होईल आणि बाजारात मागणी वाढत राहील तर त्या अनुसार कापूस हा आठ हजार रुपयाच्या टप्प्यात जाऊन पोहोचण्याची दाट शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली चला मित्रांनो भेट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद